तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नमस्ते सायन्स। तर आज आपण एक खूपच सिंपल असा छोटासा प्रोजेक्ट करणार आहोत। हा खास करून माझ्या छोट्या मुलांसाठी, भावांसाठी आहे। एकांनी मला सांगितलं होतं लहान मुलांसाठी काही प्रोजेक्ट्स असतील, ॲक्टिव्हिटीज असतील, तर त्या प्लीज यूट्यूब चॅनलवर टाका। तर तोच व्हिडिओ आपण आज बघणार आहोत। हा खूपच सिंपल आहे। हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे छोट्या भावांसाठी आहे। तुम्ही पण हा घरी करून बघू शकता। नक्की घरी करून बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आजच्या प्रोजेक्टसाठी आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे। यामध्ये एक बझर आहे, तुम्ही या ठिकाणी LED पण घेऊ शकता। ह्याच्या मोठ्या लेगला, म्हणजेच पॉझिटिव्ह टर्मिनलला, आपण एक वायर लावून घेतली आहे। इथे तुम्ही एक सेलोटेपही लावू शकता। एक बॅटरी लागणार आहे, बॅटरीची कॅप आणि एक डबा। तर आता आपण बघूया त्याचे सर्किट्स कसे असणार आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बझर हा इकडे चिटकवून घेऊयात आणि त्याची जी वायर आहे ही आपण अशी लावून घेणार आहे। ह्या दोन्ही वायर अशा लावल्यानंतर ही जी रेड वायर आहे ती आपण बझरच्या दुसऱ्या टोकाला लावणार आहे। असेच आपले सर्किट जे आहे ते कम्प्लीट होणार आहे। तर आता आपण हे असं करून घेऊयात आणि फायनल रिझल्ट पण बघूयात। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे मी हे सर्किट्स जे आहेत ते जोडून घेतलेले आहेत। मी इथे बॅटरी पण जॉईन केली आहे। तुम्ही इथे बघू शकता या दोन वायर्समध्ये गॅप आहे। तर जर तुम्ही हे या दोघांना एकसाथ टच केलं तर इथे असा आवाज येतो। जर तुम्ही LED लावला असेल तर तो ग्लो होईल। असं जर झालं तर आपले सर्किट जे आहेत ते बरोबर आहेत। मी इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि आता मी या दोन वायरमधली गॅप जी आहे ही पाण्याने भरून काढणार आहे, कारण की पाणी हे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतं। जर मी याच्यावर हे पाणी टाकलं तर बझरचा आवाज आपल्याला ऐकू येऊ शकतो। आणि ह्या पाण्यात जर टाकून तुमचा प्रोजेक्ट सक्सेसफुल झालेला नाही आहे तर तुम्ही त्याच्यात थोडंसं मीठ टाकून ते मिक्स करून घ्या, तेव्हा तुमचा प्रोजेक्ट नक्की होईल। आता आपण फायनल रिझल्ट बघू। आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्किट जे असतील ते करून घेतले असतील। तर आता आपण रिझल्ट बघूयात। तुम्ही बघू शकता इकडे दोन्ही वायर्स सर्फेसला एकदम चिकटलेल्या आहेत आणि आता आपण हे रेन म्हणून किंवा वॉटर लेवल म्हणून आपण हे पाणी याच्यावर एक थोडंसं टाकणार आहे। तुम्ही इथे बघू शकता आता मी याच्यावर पाणी टाकतोय आणि पाणी टाकल्यावर आपला बझर जो आहे तो साऊंड करायला लागलेला आहे। अशा प्रकारे आपला हा जो छोटासा सिंपल असा प्रोजेक्ट आहे तो सक्सेसफुल झालाय। कसा वाटला प्रोजेक्ट? चांगलाच वाटला असेल तर हा प्रोजेक्ट नक्की घरी करून बघा, कारण की हा खूपच सिंपल आहे। तर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स आले, येणार नाहीच पण आले, तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा। आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत घरीच राहा आणि नवीन प्रोजेक्ट्स करत राहा। तर आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। चलो, थँक्यू।